2230 साले आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर ऑनरेबल हायकोर्टात लेटर बरेले हेल्थाक आणि पंचायती आणि तसेच विद्या प्रबोधिनी जी संस्था पण त्या लेटर बरेले कारण असले की जी भुरगी नर्सरी टू चौथी पर्यंत प्रायमरीची जे विद्या प्रबोधिनी शिकताली अचानक या वर्षा 3 तारखेक स्कूल सुरूच्या आदल्या दिसा पेरंट्सां मेसेज धाडला धाडल्या व्हॉट्सअपाचेर फाल्यांच्यान तुमचे स्कूल सुरू जातले नाना नानी पार्कांत. जेन्ना दुसऱ्या दिसा आमी भुरग्यांक घेवन नाना नानी पार्का कडेन आमी गेले थंयसर कळ्ळें की रे नवीन अर्धवट एक बिल्डींग बनलेली आसा, नांव ना, गांव ना, पत्तो ना, कांय ना. आणि त्याच्या कुशीक तेकोन एक मोठो कचऱ्याचो प्रकल्प आसा. जेन्ना पेरंट्साचे नजरेक येयले तेन्ना सगळे पेरंट 4 तारखेक भुरग्यांक घेतले आणि विद्या प्रबोधिनीच्या स्कुलान गेले. मेन ज्या स्कुलान भुरगीं शिकताले त्या स्कुलान मोस्ट बीन पकडे जारी अनहायजिनिक स्कूल दवरला. हांगा पेरंट्सान ऑलरेडी प्रोटेस्ट बीन केल्लो. आमचो प्रमोद सावंत एज्युकेशन मिनिस्टर हेचेर कांय अजून तेजो स्टेटमेंट ना, कांय रिप्लाय ना. आनी असल्या जाग्यार पेरंट भुरग्यांक हांगा बसोवचे पडटा. नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. गेले 22-30 साले आमी एज्युकेशन डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर ऑनरेबल हायकोर्टाक लेटर बरयल्ले हेल्थाक आणि पंचायती आणि तसेच विद्या प्रबोधिनी जी संस्था पण त्या लेटर बरयले. कारण असले की जी भुरगी नर्सरी टू चौथी पर्यंत प्रायमरीची जे विद्या प्रबोधिनी शिकताली अचानक या वर्षा 3 तारखेक स्कूल सुरूच्या आदल्या दिसा पेरंट्सां मेसेज धाडल्या व्हॉट्सअपाचेर फाल्यांच्यान तुमचे स्कूल सुरू जातले नाना नानी पार्कांत म्हणून. जेन्ना दुसऱ्या दिसा आमी भुरग्यांक घेवन नाना नानी पार्का कडेन आमी गेले थंयसर कळ्ळें की रे नवीन अर्धवट एक बिल्डींग बनलेली आसा, नांव ना, गांव ना, पत्तो ना, कांय ना. आणि त्याच्या कुशीक तेकोन एक मोठो कचऱ्याचो प्रकल्प आसा. जेन्ना पेरंट्साचे नजरेक येयले तेन्ना सगळे पेरंट 4 तारखेक भुरग्यांक घेतले आणि विद्या प्रबोधिनीच्या स्कुलान गेले. मेन ज्या स्कुलान भुरगीं शिकताले त्या स्कुलान आमच्या प्रशासनाक जा विचारपाक, कित्याक ज्या स्कुलान आमी ऍडमिशन घेतले त्या स्कुलान आमच्या भुरग्यांक तुम्ही न दवरता ते घाणीन कित्याक घातले काय म्हणून. त्या वेळार आमकां जो खजिनदार आसलो अवधूत पर्रीकर आणि ती हेडमास्टर निना नायक यांच्यानी आमकां थातूर मातूर उत्तरां दिवन आमचो प्रश्न दुसरेकडे व्हरपाचो प्रयत्न केलो. आणि म्हणजे 8 दीस स्कूल बंद दोरिया, तुमच्यो कितें अडी अडचणी आहात त्यो आम्ही सॉर्ट आउट करता म्हणून. आणि जे पण थोडे थंयसर काम म्हणजे अर्धवट असले पत्रे बित्रे पडले त्यांच्या 8 दिसांनी काढले, 8 दिसांनी परते स्कूल सुरू केले. पण जो मुद्दो मेन असलो पण गार्बेजचो त्याच्या विषय उलोवपाक कोण तयार ना. आयज फाल्यां परवां 1 महिनो जातलो स्कुलाक, मुख्यमंत्र्याची जाप ना, एज्युकेशन डायरेक्टराची जाप ना, हेल्थाचे रिप्लाय ना, पंचायती रिप्लाय ना, सगळे तोंड दापून उग्गी आसा. आता माझी मुख्यमंत्र्याक डायरेक्ट क्वेश्चन, दोतोर डॉक्टर प्रमोद सावंत तुझे कडेन शिक्षण खाते सांबाळना जाल्यार रिझायन जा आनी कोणाक तरी ती दी. 350 भुरग्यांच्या जिवाकडे खेळो नाका, तुझ्या अधिकाऱ्यांक शिक्षा अधिकाऱ्यांक थंय धाड आणि 2 दीस थंय तेका सर्वे करपाक लाय थंय कशे मूस आणि जळारी भोंवता त्यो ते क्लासींनी. स्वता टिचरी कशे दुपट्टा नाकाक बांधून बसतात त्यो पळय. जवळ जवळ 9 टन दिसाक थंय परवडचो गार्बेज येता. दिसाक थंय 15-16 ट्रक येता डंपिंग आनी व्हरपाक थंय गार्बेज. ह्या गार्बेजच्या प्लांटाक कुशीक स्कुलाक परमिशन दिले कोणी हो सगळ्यांत मोठो प्रश्न आसा. जवळ जवळ 350 भुरगीं ती बी कितें 4.5 ते 8 वर्सांची. येदा कदाचीत एखाद्या भुरग्याक समज कितें जालें जाल्यार सगळी जबाबदारी ही स्कुलाचेर आसतली आणि मुख्यमंत्री ह्या नात्यान डॉक्टर प्रमोद सावंत तुजेर आसतली. हे मात लक्षांत दवर. कित्याक हो विशय दिसता तितको सोंपो ना. म्हाका दिसता गोंयांत एकमेव जे विद्या प्रबोधिनी जे स्कूल आतां शिफ्ट केला पळय गार्बेजी कुशीक ते एकूच आसतले. गार्बेजी कुशीक स्कूल घालप म्हणजे डायरेक्ट त्या भुरग्यांक हार्मफूल. तेंकां खबर तरी आसा जे प्रशासन आतां विद्या प्रबोधिनी आसा तेंकां भुरगीं बाळ आसा काय ना, तेंकां नात्रां आसा काय ना, जाल्यार स्वता तेंच्यानी त्या नात्रांक तेंच्या भुरग्यांक म्हणून थंय त्या स्कुलान घालचें. प्रत्येक पेरंट्सां कडल्यान बिल्डींग बांदता आसतना हेच्यान डोनेशनां घेतलेली, हजारांनी आनी लाखांनी रुपया लोकांक डोनेशनां दिल्ली आसा. पेरंट्साच्या कुस्तार बिल्डींग बांदल्या उपरांत तेंचे कर्तव्य आसलें थंय पीटीए मिटींग घेवन पेरंट्सांक तेचे दाखोवपाक जाय बिल्डींग की बाबा ही बिल्डींग नवीन फुडल्या वर्सा तुमचे शिफ्ट जावपाचे आसलें आहा म्हणून. ते तेंच्यानी अजिबात केल्ले ना. येदो व्हडलो मनमानी कारभार करपाक एका सरकाराचो आशिर्वाद आसा अशें आतां 100% हे जाले फिक्स जाल्ले आसा. कारण सरकार आवाज काडपाक तयार ना. गोयचो राज्यसभा सदस्य सदानंद तानावडे तेसा भाजपा कार्यालयात मेळ्ळो.
त्याका हे कानार लक्षात घातले आहे मला, त्याका सुद्धा एक निवेदन दिले असा शेवटचा पर्याय म्हणून. आम्ही आता फुडल्या वीकान हायकोर्टात वयतले, पण जे भुरग्याच्या जीवाकडे खेळटा त्यांना मात भुरग्याचे श्राप लागतले. लक्षात धर आम्ही परत एकदा सांगता, येता त्या 8 दिवसांत तर भुरग्यांक परती शिफ्ट करिना जाल्यार सगळ्या पेरंट्सांक आणि भुरग्यांक घेऊन हांव त्या स्कुलाच्या दारार बसतलो. मयदा कदाचित तुम्ही आमचे कारवाई करा, आमकां काय पडलेले ना. देव बरे करू.